12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टचा आदेश आज उपलब्ध झालेला आहे. पॅरा 75, 76 आणि 74 हे वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की त्यांच्या कंडक्टबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे. कुठल्याही आमदारांना या प्रकारे वागणूक करणं हे कधीही स्वीकार नाही. म्हणजे शिक्षाच्या कालावधीबाबत हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, तो निर्णय पण हे डिबेटेबल आहे. निश्चित रूपाने या देशामध्ये पार्लियामेंट इज सुप्रीम और ज्युडिशियरी इज सुप्रीम हे वारंवार डिबेट होत राहत आहे. निश्चित रूपाने याच्या बाबतीत डिबेट होत राहतील, पण 12 आमदारांच्या वागणूकबाबत सुप्रीम कोर्टाने त्यांना सुनावलेलं आहे हे भारतीय जनता पक्षाला कळलं पाहिजे.